अमली पदार्थ व गांजा याचा खप वाढवावा याकरिता तस्करी करणारी टोळी वेगवेगळ्या पद्धतीने शक्क लढवीत असतात। अशीच एक घटना वाशिम जिल्ह्यातील जिल्हा कारागृहात सायंकाळच्या सुमारास घडली आहे। अज्ञात व्यक्तीने चक्क गांजा भरलेला चेंडू या कारागृहात फेकल्याची घटना घडली असून या कारागृहात प्रशासनाची एकच धावपळ उडाल्याची पाहायला मिळाली आहे। कारागृहात पोलिसांनी आणि शहरात होत असलेल्या गांजा तस्करी या घटनांमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सदर घटना कारागृहात घडल्याची माहिती वाशिम शहर पोलिसांना मिळाल्यानंतर कारागृह पोलीस निरीक्षक रफिक शेख यांनी केलेल्या तपासात सापडलेल्या चेंडूमध्ये भरलेला 14 ग्रॅम गांजा जप्त केला असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान गांजा तस्करांनी चक्क कारागृहात हा गांजा पोहोचवण्याचा नवीन फंडा वापरल्यामुळे पोलीस देखील अचंबित झाले आहेत। नेमका कोणत्या कैद्यासाठी हा चेंडू फेकण्यात आला आहे याचा तपास मात्र शहर पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाशील न्यूज, वाशिम।